नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, क्लेरिकल कॅडरे पोस्ट म्हणजे लिपिक पदाकरिता जी आहे बँकेमध्ये जॉब निघालेली आहे. 1500 पेक्षा याच्यामध्ये जास्त वॅकन्सी असणार आहे. सरकारी नोकरी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत ही भरती होत आहे. याच्यामध्ये कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. सोबत तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ज्या बँका आहे, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक या आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन तुम्ही अप्लिकेशन सादर करू शकता. 2/9 पासून तर 23/9 पर्यंत म्हणजे आजपासून तर 23 तारखेपर्यंत तुम्ही सादर करू शकता. पेमेंटसुद्धा ऑनलाईनच करायचं आहे तुम्हाला. कॉल लेटर एक्झामचं जे येणार आहे, डाउनलोड द कॉल लेटर ऑफ ऑनलाईन एक्झाम प्रिलिमिनरी 18/11/2020, त्याच्यानंतर ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम 5/12/12/12 आणि 13/12/2020 डिसेंबरमधमध्ये, त्याच्यानंतर मेन एक्झाम जी आहे 24/1/2021 असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, भारताचे नागरिक याला अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा मिनिमम 20 वर्ष वयाचे पूर्ण पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 28 वर्षाचं वयोमर्यादा आहे. 2/9/1992 जे आहे जन्मतारीख यांची आहे. ओपनमध्ये जर असाल तुम्ही तर याच्या ह्या तारखेला किंवा याच्यानंतरचं जन्म पाहिजे. शेड्यूल कास्ट SC आणि ST यांना 5 वर्षाची सूट मिळणार आहे, तर OBCला 3 वर्षाची, तर डिसॅबिलिटी ज्यांना आहे म्हणजे PH कॅन्डिडेट जी आहे त्यांना 10 वर्षाची, एक्स सर्व्हिसमॅन यांना 3 वर्ष प्लस त्यांची सर्व्हिस, आणि विडोज डायव्हर्स वुमन यांना जी आहे 9 वर्षाची, पण ते लिगली त्यांचं सर्टिफिकेट असलं पाहिजे सेपरेशनचं. एज्युकेशन क्वालिफिकेशन कुठली पण याला डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि कॉम्प्युटर लिटरसी मागितलेली आहे सोबत. कॉम्प्युटरमध्ये म्हणजे तुम्हाला हायस्कूल लेवलवर, कॉलेज लेवलवर किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर एखादा सब्जेक्ट जो आहे कॉम्प्युटरचा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतर माहिती दिलेली आहे. समोर आपण सेंटर बघणार आहोत, सिलेबस बघणार आहोत, प्री एक्झाम ट्रेनिंगसुद्धा राहणार आहे. तर बघा, याच्यामध्ये ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे याच्यामध्ये प्रिलिमिनरी जो पेपर राहील याच्यामध्ये इंग्लिश, न्यूमरिक ॲबिलिटी म्हणजे अंकगणित, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता हे 3च असणार आहे. 30, 35, 35, 100 गुणासाठी असणार आहे. तितकाच वेळ असणार आहे आणि तितकेच मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे 60 मिनिटाचा. फक्त 1 तास वेळ असणार आहे 100 प्रश्नांसाठी. आणि मेन एक्झामीसाठी जनरल अवेअरनेस असणार आहे, जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग असणार आहे, कॉम्प्युटरवरतीसुद्धा प्रश्न असणार आहे आणि क्वांटी असणार आहे 50, 40, 50, 50 प्रश्न आणि तितकेच याला गुण आहे. फक्त रिझनिंगमध्ये 50ला 60 गुण आहे. 200 मार्क्स असणार आहे, 160 मिनिटं याला वेळ असणार आहे. एक्झामिनेशन सेंटरची लिस्ट समोर दिलेली आहे, ती आपण समोर बघूया. महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले याच्यामध्ये सेंटर्स आहेत. तर थोडीशी ही जी असते ॲडव्हर्टाइजमेंट ही थोडी मोठी असते. हाऊ टू अप्लाय, अप्लाय ऑनलाईनच करायचं आहे. 2/9/2020 पासून तर 23/9/2020 पर्यंत तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक दिलेली आहे. तिथं तुम्ही जाहिरातसुद्धा बघू शकता आणि अप्लायसुद्धा करू शकता. ॲप्लिकेशन फी आहे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांना 175 रुपये आणि बाकी सर्वांना 850 रुपये इतकी फी आहे. ऑनलाईन पद्धतीनंच फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीनंच पेमेंटचं करायचं आहे, फीजचं पेमेंट. इथे तुम्ही बघू शकता वॅकन्सीज, याच्यामध्ये 1500 पेक्षा जास्त जागा आहे. इथे स्टेट वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, महाराष्ट्रमध्ये तुम्ही बघू शकता टोटल ज्या दिसून राहिल्या 334 इतक्या जागा महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर आता एक्झाम सेंटर आपण बघून घेऊया. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर हे प्री एक्झामसाठी आणि मेनसाठी औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे हे सेंटर असणार आहे. तर मित्रांनो, आपण सर्वच माहिती घेतलेली आहे. इतर माहितीसाठी तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट संपूर्ण एकदा वाचून घ्यावी.
आणि ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.